नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी घटक क्रमांक दोन संख्या ज्ञान या घटकातील उदाहरण संग्रह सहाचा अभ्यास करणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा उदाहरण संग्रह सहामध्ये एकूण दोन प्रश्न दिलेले आहेत या दोन्ही प्रश्नांचा अभ्यास आता आपण करूया प्रश्न पहिला दिलेला आहे चौकटीत लहान मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा या ठिकाणी उदाहरण क्रमांक एक जर पाहिलं तर या पहिल्या उदाहरणामध्ये आपणास एक चौकट दिसते चौकटीच्या डाव्या बाजूला एक संख्या आहे आणि उजव्या बाजूला एक संख्या दिलेली आहे आपणास काय करायचंय यापैकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला चिन्हाद्वारे या ठिकाणी दाखवायची आहे चौकटीच्या डावीकडील संख्या जर पाहिली तर ती संख्या आहे पाच हजार सातशे पाच आणि उजवीकडील संख्या आहे पंधरा हजार सातशे पाच आपण जर या दोन्ही संख्याची तुलना केली तर पाच हजार सातशे पाच ही संख्या पंधरा हजार सातशे पेक्षा लहान आहे म्हणजे ही संख्या लहान झाली आणि ही संख्या आहे मोठी तर चिन्ह देत्यावेळेस कसं द्यायचं तर पहा जी संख्या लहान आहे त्या संख्येकडे आपण या चिन्हाचं टोक आलं पाहिजे असं चिन्ह आपण दिलं पाहिजे पहा पाच हजार सातशे पाच ही संख्या लहान आहे म्हणून या ठिकाणी चिन्ह अशा पद्धतीनं द्यावं लागेल पहा हे जे टोक दिसतं ते लहान संख्येकडे असतं आणि ह्या चिन्हाचं जे उघडलेलं तोंड दिसतं ते मोठ्या संख्येकडे असतं आता याचं वाचन करत्या वेळेस कसं करायचं पहा पाच हजार सातशे पाच लहान आहे पंधरा हजार सातशे पाच पेक्षा आपण काय केलं संख्या वाचून संख्येचा लहान मोठेपणा ठरवला दुसऱ्याही पद्धतीनं आपणा संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो तुम्ही जर पाहिलं तर चौकटीच्या डावीकडील जी संख्या आहे ती चार अंकी आहे पहा एक दोन तीन चार ही संख्या चार अंकी आहे आणि उजवीकडील संख्या पाच अंकी आहे एक दोन तीन चार आणि पाच तर चार अंकी संख्येपेक्षा नेहमी पाच अंकी संख्या ही मोठी असते म्हणून पंधरा हजार सातशे पाच ही संख्या मोठी झाली उदाहरण क्रमांक दोन मध्ये पहा संख्या आहे बावीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच आणि दुसरी संख्या आहे बारा लक्ष चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच बावीस लक्ष आणि बारा लक्ष यामध्ये मोठ आहे बावीस लक्ष म्हणजे डावीकडील संख्या मोठी आहे तर आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या चिन्हाचा उपयोग करणार आहोत आता याच वाचन असं करायचं बावीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच मोठी आहे बारा लक्ष चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच पेक्षा आपण काय केलं संख्या वाचून त्याचा लहान मोठेपणा ठरवला वरील उदाहरणाप्रमाणे आपण दिलेल्या संख्येमध्ये किती अंक आहेत ते पाहून लहान मोठेपणा ठरवूया डावीकडे जर पाहिलात तर ही संख्या सात अंकी आहे आणि उजवीकडील संख्या सुद्धा सातच अंकी आहे आता दोन्हीकडे सातच अंक आहेत मग लहान मोठेपणा ठरवायचा कसा तर अशा वेळेस डावीकडचा पहिला अंक पाहायचा पहा डावीकडचा पहिला अंक दोन आहे आणि या ठिकाणी डावीकडचा पहिला अंक एक आहे दोन आणि एक यामध्ये मोठा अंक कोणता तर दोन म्हणून ही संख्या झाली मोठी आणि ही संख्या झाली लहान तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो आता खालील उदाहरणांचा लहान मोठेपणा आता आपण चटकन या ठिकाणी ठरवूया संख्या आहे पस्तीस लक्ष तेहतीस हजार तीनशे दोन उजवीकडील संख्या पस्तीस लक्ष बत्तीस हजार तीनशे दोन आता या ठिकाणी कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे इथं सुरुवातीला पस्तीस लक्ष आहे इथं पण पस्तीस लक्ष आहे पण दश हजारमध्ये या ठिकाणी तेहतीस हजार आहे आणि या ठिकाणी बत्तीस हजार आहे तेहतीस हजार आणि बत्तीस हजार जास्त कोणतं तर तेहतीस हजार ही संख्या मोठी झाली म्हणून आपणास ही संख्या मोठी दाखवावी लागेल पस्तीस लक्ष तेहतीस हजार तीनशे दोन मोठी आहे पस्तीस लक्ष बत्तीस हजार तीनशे दोन पेक्षा चौथं उदाहरण नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि या ठिकाणी आहे नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येथे फक्त दश हजार पर्यंतचे अंक आहेत आणि या ठिकाणी लक्षपर्यंतचा अंक आहे म्हणून ही संख्या झाली मोठी आता या ठिकाणी अशा प्रकारचं आपणास चिन्ह द्यावं लागेल मग याचं वाचन असं करायचं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लहान आहे नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पेक्षा उदाहरण क्रमांक पाच डावीकडील संख्या चार लक्ष ऐंशी हजार नऊ आणि चौकटीच्या उजवीकडील संख्या चार लक्ष नव्वद हजार आठ चार लक्ष ऐंशी हजार आणि चार लक्ष नव्वद हजार मोठं झाले चार लक्ष नव्वद हजार म्हणून या ठिकाणी आपणास अशा प्रकारे चिन्ह द्यावं लागेल आणि प्रश्न पहिल्यामधील शेवटचं उदाहरण आहे चौकटीच्या डावीकडील संख्या पस्तीस लक्ष ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर उजवीकडील संख्या पस्तीस लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर तर पहा ही संख्या लहान आहे ही, ही संख्या मोठी आहे तुम्ही चिन्ह देत असते वेळेस लहान संख्येचा विचार करा किंवा मोठ्या संख्येचा विचार करा जर तुम्ही लहान संख्येचा विचार केला तर ही संख्या लहान आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत ह्या चिन्हाचं टोक दाखवणार आहोत आणि ही संख्या मोठी आहे म्हणून या चिन्हाचं उघडलेलं तोंड आपण या दिशेला दाखवावं लागेल तर अशा पद्धतीनं प्रश्न पहिल्यामध्ये आपण काय केलं दोन संख्येमध्ये तुलना केली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते योग्य चिन्ह वापरून प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे आता प्रश्न दुसरा काय सांगितलेला पहा खालील उदाहरणे सोडवा उदाहरण शाब्दिक स्वरूपात दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाचं आपण उत्तर लिहायचं आहे त्यामधील उदाहरण क्रमांक एक पहा स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे तीन लक्ष पंचेचाळीस हजार पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे दोन लक्ष पंच्याण्णव हजार पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले म्हणजे जास्त पापड तयार करणाऱ्या गटाचं आपणास नाव लिहायचं आहे आता या ठिकाणी स्वयंसिद्ध महिला बचत गटाने तयार केलेले जे पापड आहेत ते आहे तीन लाख पंचेचाळीस हजार आणि स्वाभिमानी बचत गटाने तयार केलेले पापड आहेत दोन लाख पंच्याण्णव हजार आपल्याला विचारले अधिक पापड याचा अर्थ दोन्ही संख्येपैकी मोठी संख्या आपणास कोणती आहे ते पाहावं लागेल तर या दोन संख्येपैकी तीन लक्ष पंचेचाळीस हजार ही संख्या मोठी आहे आपणास विचारले काय कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले तर स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केले मग आपण त्या गटाचं नाव या ठिकाणी लिहूया स्वयंसिद्धा महिला बचत गट या गटाने अधिक पापड तयार केले म्हणून आपण त्या गटाचं नाव लिहिलं उदाहरण क्रमांक दोन पाहता अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी दोन लक्ष बिया जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी तीन लक्ष पंचवीस हजार बिया जमा केल्या जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या याही ठिकाणी आपल्याला जास्त विचारलं जास्त म्हणजे मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे दोन लक्ष आणि तीन लक्ष पंचवीस हजार या दोन संख्येपैकी मोठी संख्या आहे तीन लक्ष पंचवीस हजार आपणास काय करायचं आहे कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केल्या म्हणजे त्या जिल्ह्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे तर तीन लक्ष पंचवीस हजार बिया ह्या कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील म्हणून या ठिकाणी आपल्याला त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे पुणे ठीक आहे दुसऱ्या उदाहरणानंतर आपण आता तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार पंढरपूर तालुक्यातील दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले माळशिरस तालुक्यातील के एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ स्त्री थी पुरुषांनी झेंडा वंदन केले तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले याही ठिकाणी आपल्याला जास्त हीच संख्या विचारलेली आहे तर दोन लाख एक हजार तीनशे सहा आणि एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ यामधील मोठी संख्या कोणती आहे तर दोन लाख एक हजार तीनशे सहा आणि ही जी संख्या आहे ती कोणाची संख्या आहे तर ती आहे स्त्री पुरुषांची संख्या दिलेली आहे तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले तर या ठिकाणी मोठी संख्या आहे दोन लाख एक हजार तीनशे सहा आणि ही संख्या कोणत्या तालुक्यासाठी वापरलेली आहे तर पंढरपूर तालुका म्हणून आपण तालुक्याचं नाव लिहायचं आहे पंढरपूर म्हणजे पंढरपूर तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडाबंदन केले असं आपण या ठिकाणी सा सांगता येतं उदाहरण क्रमांक चार उदाहरण थोडंसं मोठं आहे त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्या एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली निर्माण महिला बचत गटाने चार लाख बारा हजार नऊशे रुपयांच्या वस्तूंची विक्री केली सृजन महिला बचत गटाने चार लाख तेहतीस हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली पहा या ठिकाणी चार बचत गटांची नावं दिलेली आहेत तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली हा पहिला प्रश्न विचारला यामध्ये त्यानंतर कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली दुसरा प्रश्न विचारलाय आणि शेवटी विचारलेला आहे बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा याचा अर्थ आपण उदाहरणामध्ये तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सर्वात अगोदर आपण पहिल्या प्रश्नाचा विचार करूया काय विचारले पहा पहिला प्रश्न सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं सर्वात जास्त विक्री करणाऱ्या बचत गटाचं नाव तर संख्या नीट पहा पहिली संख्या आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर आहे चार लाख बारा हजार नऊशे चार लाख तेहतीस हजार आणि शेवटची संख्या पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस या चार संख्येपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस ही सर्वात मोठी संख्या आहे आणि पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूची विक्री करणारा बचत गट कोणता आहे तर त्या बचत गटाचं नाव आहे अन्नपूर्णा महिला बचत गट म्हणून पहिल्या प्रश्नांचं आपण उत्तर लिहिलं अन्नपूर्णा महिला बचत गट, गट। कारण या बचत गटाने सर्वात जास्त रुपयांची विक्री केलेली आहे ठीक आहे अन्नपूर्णा बचत गट त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहूया का विचारलेले दुसरा प्रश्न कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली सर्वात कमी विक्री करणारा बचत गट म्हणजे सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आणि या चार संख्येपैकी सर्वात लहान संख्या आहे चार लाख बारा हजार नऊशे आणि हे चार लाख बारा हजार नऊशे रुपयांच्या वस्तूंची विक्री कोणत्या बचत गटानं केली तर त्या गटाचं नाव आहे निर्माण महिला बचत गट म्हणून दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर लिहूया आपण निर्माण महिला बचत गट ठीक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिली आता याच उदाहरणातलं तिसरा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा विक्री चढत्या क्रमानं लिहा याचा अर्थ सर्वात कमी विक्री अगोदर त्याच्यापेक्षा जास्त विक्री नंतर अशा आपल्याला चढत्या क्रमाने संख्या लिहायच्या आहेत तर सर्वात कमी विक्री जी आहे ती आहे चार लाख बारा हजार नऊशे त्यानंतर थोडीशी जास्त विक्री त्याची किंमत आहे चार लाख तेहतीस हजार म्हणून दुसरी संख्या लिहून घेतली आपण चार लक्ष तेहतीस हजार त्यापेक्षा जास्त विक्री करणारं विक्री झालेली संख्या आहे किंवा किंमत आहे पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस म्हणून लिहून घेतलं पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस आणि सगळ्यात शेवटी आपण लिहिणार आहोत सर्वात जास्त विक्री करणारा करणार महिला बचत गट ती आहे बारा लाख बारा सॉरी पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस ती संख्या लिहूया पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस तर पहा या संख्या तुम्हाला कशा दिसतात वाढत गेलेल्या दिसतात म्हणून आपण याला चढता क्रम असं म्हणतो तर अशा पद्धतीनं आपण दिलेल्या संख्यांची तुलना करून लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे या उदाहरण संग्रहाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे धन्यवाद